हरिओम, मी उन्नती वीरा वसंत पगडे, कळंबोली सेंटर. मी माझा एक छोटासा अनुभव बापूंचा आलेला मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी 2010 पासून आजारी होते, म्हणजे माझ्या लोअर एजवरती सिस्ट होत्या छोट्या छोट्या. माझे पाय सुजायचे, सर्व म्हणजे मला त्रास व्हायचा. तर मी माझ्या बहिणीने सर्व डॉक्टर करून झाले, पण मला काहीच फरक पडत नव्हता. माझ्या बहिणीने सांगितलं की आपण हॅपी होमला जाऊया दादांना भेटायला. तर मग मी 19 फेब्रुवारी 2014 दादांची अपॉइंटमेंट घेतली. तर दादांनी माझे प्रथम डॉक्टर नीलम ते रिपोर्ट बघतात, नंतर दादांना सर्व पेशंटची हिस्ट्री सांगतात. तर दादांनी जेव्हा माझे रिपोर्ट बघितले आणि मला सांगितलं की डॉक्टर टोणगावकरांना भेटायचं, तर मी नंतर डॉक्टर टोणगावकरांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना भेटायला गेले. तर त्यांनी माझे रिपोर्ट बघितले आणि मला 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या. नंतर त्यांनी मला सांगितले 15 दिवसानंतर या. तर मी 15 दिवसानंतर गेले, तर माझे सर्व म्हणजे मला काहीच फरक पडत नव्हता. मग त्यांनी मला रिपोर्ट करायला सांगितले ब्लड आणि सोनोग्राफीचे. मी रिपोर्ट केले तर ते मला बोलले की ऑपरेशन करावं लागेल. मी दादांशी बोलतो, मी म्हटलं चालेल. मग मी परत दादांना भेटायला गेले की मला ऑपरेशन करायला सांगितलं आहे. तर मी त्यांना बोलले दादा की हॉस्पिटलचा खर्च जास्त आहे. बोलले की चालेल, काही नाही चालेल, होईल. तर मी थोडं स्तब्धच झाले की एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा खर्च मी कसा करणार. तर दादा बोलले नाही, होईल, बरोबर होईल. तर मग मी एका छोट्या फंडिंग कंपनीला अप्लाय केलं माझ्या ऑपरेशनसाठी की मला फंड द्या म्हणून. तर त्या फंडिंग कंपनीने पण अप्रूव्ह केलं आणि माझा ऑपरेशनचा जेवढा खर्च होईल तेवढा घेतला. मी म्हटलं मनात अंबज्ञ दादा, आई, बापू, माझ्या मोठ्या आई. तर परत मी दादांना भेटायला गेले की माझा फंड अप्रूव्ह झालेला आहे. दादा बोलले श्रीराम अंबज्ञ. ऑपरेशन 6 जून 2014 झालं. मी शुद्धीवर संध्याकाळी आले, शुद्धीवर आले, थोडस शुद्ध आली आणि मी लगेच हायपर टेन्शन मध्ये गेले. तर मला 3 दिवसाने परत शुद्ध आली. तर बघितलं तर मी आयसीयू मध्ये. माझ्या मनाला पण वाटलं की अरे बापरे, एवढ्या मोठ्या संकटातून मला हे वाचवलंय, कारण मी एवढ्या 3 दिवसानंतर मला शुद्ध आली. हरिओम श्रीराम अंबज्ञ.